सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। मला एक दुसरी आनंदाची बातमी आपल्याला सांगायची आहे की कालच माननीय जावडेकर साहेबांच्याकडून कार्यालयातून आम्हाला फोन आला. काही दिवसापूर्वी माननीय गणेशजी नाईक साहेबांनी जावडेकर साहेब जे आपले केंद्रीय मंत्री आहेत पर्यावरण त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आपला जे 100 इलेक्ट्रिक बस नवी महापालिकेला देऊ करण्याचं जे सांगितलं होतं त्याला तत्वतः मान्यता बोर्डाने दिलेली आहे. आपला प्रयत्न आता आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी 100 बस हे नवी मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक बस देण्याचं तत्वतः मान्यता केलं, त्याची मान्यता आपल्याला मिळाली. विधायक गणेश नाईक के माध्यम से हमेशा से ही नवी मुंबई के विकास की दिशा में मांग की जाती है. हाल ही में उन्होंने केंद्रीय रेल मंत्री पीयूष गोयल से मुलाकात कर रेलवे से संबंधित कई मुद्दे एवं मांगे केंद्रीय रेल मंत्री पीयूष गोयल के सामने रखी थी. नवी मुंबई में बढ़ती प्रवासियों की संख्या को देखते हुए नवी मुंबई के लिए दीघा एवं खैरने बोनकोड़े ये दो रेलवे स्थानकों को मंजूरी प्रदान की गयी थी, मगर आज इनका काम काफी धीमे गति से शुरू है, इसलिए काम में गति लाने की मांग उन्होंने की थी. इस दौरान उन्होंने मोगली धरन का मुद्दा भी उपस्थित किया था एवं ये धरन मनपा के पास हस्तांतरित करने से अतिरिक्त पानी उपलब्ध होने की बात कही थी. इन्हीं मांगों को लेकर रेल मंत्री पीयूष गोयल ने संबंधितों को सूचनाएं भी दी थी, जिसके बाद विधायक गणेश नाईक द्वारा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर से मुलाकात की गयी थी. इस मुलाकात में उन्होंने नवी मुंबई के पर्यावरण एवं प्रदूषण के संदर्भ में कई मुद्दे रखे. अपनी मुलाकात के दौरान उन्होंने ये मांग भी की थी कि नवी मुंबई महानगर पालिका ने प्रदूषण नियंत्रण की दिशा में कदम उठाते हुए 200 इलेक्ट्रिक बसेस लेने की योजना बनाई थी, जिसमें से 100 बसें प्राप्त हुई है एवं शेष 100 बसों को जल्द से जल्द अनुमति प्रदान की जाए, ऐसी मांग उन्होंने रखी थी. विधायक गणेश नाईक के इसी मांग को पूरा करते हुए अब केंद्रीय मंत्रालय द्वारा नवी मुंबई को 100 इलेक्ट्रिक बस देने के गणेश नाईक के मांग को तत्वतः मान्यता दी गई है. इसी की जानकारी पूर्व सांसद संजीव नाईक ने पत्रकारों को दी. मला एक दुसरी आनंदाची बातमी आपल्याला सांगायची आहे की कालच माननीय जावडेकर साहेबांच्याकडून कार्यालयातून आम्हाला फोन आला. काही दिवसापूर्वी माननीय गणेशजी नाईक साहेबांनी जावडेकर साहेब जे आपले केंद्रीय मंत्री आहेत पर्यावरण त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आपला जे 100 इलेक्ट्रिक बस नवी मुंबई महापालिकेला देऊ करण्याचं जे सांगितलं होतं त्याला तत्वतः मान्यता बोर्डाने दिलेली आहे आणि लवकरच त्याच्या संदर्भातलं पत्र आपल्या महानगरपालिकेला मिळेल. म्हणजे नवी मुंबई महापालिका जी आता आपण वाचत असाल की मुंबई आसपासमध्ये प्रदूषण खूप झालेलं आहे असं पेपरात वाचतो, टीव्हीत वाचतो, तर ते प्रदूषण कमी होण्यासाठी शहर वाहतूक डिझेलची आणि गॅस CNGची बस न चालवता इलेक्ट्रिकची बस चालवण्याच्या अनुषंगानं आपण प्रयत्न केला आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये BSTC आणि नवी मुंबई महापालिका या दोनच महापालिकांमध्ये इलेक्ट्रिक बस आहेत, दुसरं कोणाकडे इलेक्ट्रिक बस नाही आहे. तर आपला प्रयत्न आता आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी 100 बस हे नवी मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक बस देण्याचं तत्वतः मान्यता केलं, त्याची मान्यता आपल्याला मिळाली. आगे उन्होंने ये भी कहा कि वाशी डेपो का निर्माण नए तरीके से कर वहाँ का किराया नवी मुंबई परिवहन उपक्रम को मिले एवं परिवहन उपक्रम सशक्त हो, ऐसी संकल्पना विधायक गणेश नाईक की थी. अब उस कार्य को भी NOC यानी कि ना हरकत प्रमाण पत्र नवी मुंबई महानगर पालिका को प्राप्त हो चुका है. आपला नवी मुंबई महापालिकेचं वाशी डेपो हा
नवीन निर्माण करून तिथे भाडे भाडं आपल्या पालिकेला परिवहनला मिळेल, जेणेकरून स्वतःच्या पायावर परिवहन सेवा उभं राहील. हा जो नाईक साहेबांचा विचार होता त्याची NOC ना हरकत तोसुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेला आज मिळालेला आहे. त्याच्यामुळे ह्या नवीन वर्षामध्ये आपण सर्व मंडळी रोमनापूर्ण कामाला लागलेलो आहोत. आपला प्रयत्न आहे की हे शहर पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक नंबरवर राहील आणि ही परिवहन सेवा त्याच्याच एक भाग म्हणून आमचं योगदान राहील. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.